निश्चित यहाँ पर देखने को मिलता हुआ और खानेवड़े के सभी खिलाड़ी सीरम स्पोर्ट खानेवड़े और एनआर पेलार के बीच में मुकाबला चलता हुआ आए हुए तमाम दर्शकों का, तमाम खिलाड़ियों का फिर से एक बार तहे दिल से हार्दिक स्वागत है। इस मैच की तरफ रुख अपनाते हैं दानिश और सोनू, दो सलामी बल्लेबाज मैदान में। एक तरफ देखते गेंदबाजी के लिए गेंदबाज आते हुए विशाल, श्रीराम स्पोर्ट खानेवड़ी की तरफ से विशाल को यहां पर आमंत्रित किया है पहले ओवर के लिए। पांच ओवर का मुकाबला है, एक ओवर का पावर प्ले है और देखिए फील्ड की सजावट देखते हैं। एक स्लिप लगाई है, फाइन लेग में खिलाड़ी है, कवर पॉइंट में खिलाड़ी खड़ा है, वी शेप में दो खिलाड़ी है और मिड विकेट में बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। ऐसा इस तरह की फील्ड यहाँ पर सजाई गई है इस मुकाबले की तरफ। दो रुख अपनाते हैं, काफी कड़े धूप में चला कड़ा संघर्ष में मुकाबला दोनों टीमों को। ऑल द बेस्ट। मैच की पहली गेंद यहाँ पर, ओहो यहाँ पर पहले गेंद के ऊपर मौका था लेकिन अंतिम क्षण पर बैकफुट पे गए खिलाड़ी। मौका था, यदि आगे आ सकते थे तो यहाँ पर कैच पकड़ने का एक मौका था लेकिन जाने दिया। पावर प्ले का ये ओवर है, बहुत ही महत्वपूर्ण ओवर यहाँ पर है और इस ओवर में हम देखते हैं तो एक रन अभी तक बनता हुआ। विशाल गेंदबाजी के लिए तैयार, दानिश और सोनू यहाँ पर बल्लेबाजी करने के लिए तैयार। विशाल यहाँ पर देखना है गेंद किस तरह करते हैं खानेवड़े के लिए। श्रीराम स्पोर्ट खानेवड़े और एनआर पिलर के बीच में मुकाबला चलता हुआ, दोपहर के सत्र का चौथा मुकाबला आज के दिन का यहाँ पर चलता हुआ। सुपर से डुपर मुकाबले सुबह से यहाँ पर देखने को मिले। मेरे साथ जुड़े हुए हैं, हम देख रहे हैं कोपरी गांव के सुपुत्र अपकमिंग यंग स्टार कॉमेंटेटर धनंजय पाटिल और काफी ग्रोथ करते हुए हम कहता हूँ तो क्वांटिटी क्वालिटी यहाँ पर देखने को मिलती हुई और मुकाबला बहुत ही अलीशान होगा, इसमें कोई दोरा नहीं है। फिर से एक बार मैच की तरफ रुख अपनाते हैं। ओ हो गेंद जाते हुए लेग की दिशा में आया तक बहुत अच्छा, लास्ट टाइम पे अच्छी फील्डिंग यहाँ पर, एक रन जरूर मिला। यहाँ पर थोड़ी सी भी गड़बड़ाहट होती थी तो चार रन जरूर मिलते थे। एक रन यहाँ पर मिलता हुआ, रन संख्या हम देखते हैं दो रन यहाँ पर। एनआर पिल्लार की टीम बल्लेबाजी करती हुई विशाल और एक तरफ दानिश और सोनू। थोड़ा सा विचार विनिमय होता हुआ, हवा है मैदान में, तेज हवा के बीच में मुकाबला चलता हुआ। यह हवा किसके लिए रुख अपनाएगी ये भी देखने वाली बात होगी। लोकल गेंद थी यहाँ पर, प्रश्न में जरूर गिरे देखना होगा लेकिन एक रन यहाँ पर जरूर पूरा करते हुए और एक रन के साथ यहाँ पर रन संख्या बढ़ती हुई। एनआर पिलर की दो रन, तीन रन यहाँ पर हम देख रहे हैं आज का इस टूर्नामेंट का, इस प्रतियोगिता का दूसरा दिन। आमंत्रित टीमें आज यहाँ पर अपना खेल दिखाती हुई, आज के दिन का चौथा मुकाबला इस समय चलता हुआ। कड़ी धूप में चला कड़ा संघर्ष में मुकाबला यहाँ पर देखने को मिलता हुआ। फिर से एक बार मैच की तरफ रुख अपनाते हैं और देखते हैं गेंदबाजी बहुत ही अच्छी तरह करते हैं इस समय। ओहो ऑफ स्टंप के बाहर थी, फिर से एक बार गेंद मैदान की दिशा में जाते हुए, रन आउट का मौका था। ओहो यहाँ पर गलती कर बैठे, गेंद थोड़ी सी हवा थी, पकड़ने में कामयाब नहीं है, एक खतरा हो सकता था। रन संख्या तीन, यहाँ पर तीन गेंदों का खेल अब तक पूरा हो चुका है, चार गेंदों का खेल अब तक पूरा हो चुका है, चार गेंदों का खेल यहाँ पर पूरा होता हुआ। डीबीएन लाइव के माध्यम से यहाँ पर लाइव टेलीकास्ट भी देखने को मिलता हुआ, डीजे के माध्यम से मधुर संगीत भी आता हुआ। ओ यहाँ से ऊपर से खेला है, कोई मौका नहीं, गेंद जाती हुई यहाँ पर चार रनों के लिए, बेहतर चौका आता हुआ, मधुर संगीत भी आता हुआ। बनते हुए एक चौका जरूर आया है इस बार बल्लेबाज ने, अब बल्ला खोल दिया है। ओहो यहाँ पर देखना होगा, फिर से एक बार गेंद जाती भी बहुत ना तेज जाते हुए यहाँ पर दौड़ते हुए देखना, एक रन पूरा किया, आउटफील्ड थोड़ी सी खराब है इसके कारण छत, दो रन यहाँ पर मिलते हुए और दो रनों के साथ रन संख्या अब नौ रन यहाँ पर जुड़ते हुए। रन कैसे भी आए इस समय आने बहुत जरूरी है एनआर पेलार के लिए। दोनों टीमें सष्ट कर रही है, मेहनत करती हुई एक ओवर का खेल यहां पर पूरा होता हुआ। डीजे की तरफ चलते हैं, मधुर संगीत सुनते हैं, धुन लेते हैं और फिर कमेंट्री बॉक्स में जुड़ते हैं।
काफी अच्छी गेंदबाजी करती हुई। श्रीराम स्पोर्ट खानीवड़े वर्सेस एनआर पेलार के बीच में मुकाबला चलता हुआ आज के दिन का चौथा मुकाबला, कड़ी धूप में कड़ा संघर्ष में मुकाबला, दोपहर के 1 बज के गए हैं, 2 बजने के करीब हम चलते हुए, लेकिन आकाश पूरा साफ है, बारिश होने की कोई संभावना नहीं है क्योंकि कभी भी बारिश होती है, लेकिन आज मौसम काफी खुला हुआ है, हवा है जरूर, मैदान में कड़ा धूप भी है, दोपहर का सत्र है और दोपहर का सत्र के बाद झंडे भी यहाँ पर लहराते हुए, बहुजन विकास आघाड़ी का प्रतीक यहाँ पर येलो झंडे, ओहो इस बार ठान लिया है, गेंद जाती हुई दन 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 4 रनों के लिए, बेहतर चौका आता हुआ, मधुर संगीत आता हुआ। लेकिन उतनी अच्छी फील्डिंग यहां पर जयकान की, जयकान अब अगली गेंद के लिए तैयार, रन संख्या 13 रन यहां पर बिना कोई विकेट खोए हुए बल्लेबाजी करते हुए एनआर पेलार की टीम, ओहो लेके दिशा में खेला है, हल्का सा अपील जरूर किया है लेकिन यहां पर परिवर्तन किया है, गेंद में परिवर्तन, गेंद में बदलाव, काफी बुद्धिमानी और चतुराई के साथ गेंदबाजी करते हुए यहां पर जयकान, रन संख्या 13 रन, 1.3 का खेल अब तक हो चुका है, चौथी गेंद की तैयारी करने के लिए जयंत, यहां पर देखना होगा किस तरह जयकान गेंदबाजी करते हैं, हवा अब काफी तेज तर्रार चलती हुई इस समय मैदान में, दोपहर का सत्र है और यहां से खेचा है गेंद जाती हुई दूर दूर बहुत दूर 6 रनों के लिए, बिग छक्का। फुल ब्यूटीफुल यहाँ पर छक्का आता हुआ, जिस छक्के की जरूरत है, रन संख्या अब 13 रन यहाँ पर बनते हुए, विकेट अभी भी नहीं गवाया है लेकिन दोनों सलामी बल्लेबाज अभी भी मैदान में है, दानिश अब यहाँ पर थोड़े से खतरनाक बनते हुए क्योंकि पहले सोनू खतरनाक थे, अब दानिश भी रुकने वाली नहीं है, कहते जैसी संगत वैसी रंगत, वो यहाँ पर देखने की मिलती हुई, तो शेर तो मैं सवा शेर है उस तरह का क्रिकेट यहाँ पर देखने को मिलता हुआ, फिर से एक बार तीसरी, फिर से एक बार उठा के खेला है, गेंद जाती हुई यहाँ पर सीमा रेशा के बाहर आता हुआ एक बेहतरीन छक्का। बॉक्स में जुड़ते हैं नक्कीच, आपण आतापर्यंत धावसंख्या पाहिली तर 25 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत, दानिश खेळतोय 18 धावांवरती तर सोनू खेळतोय 7 धावांवरती, धावसंख्या 25, 2 षटकांचा खेळ पूर्ण होतोय, 3रा षटक मात्र आता पाहिजे, कुठला गोलंदाज येतोय 3रा षटक, इसीने कहते मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है, पंख होने से कुछ नहीं, हौसले में उड़ान होनी बहुत जरूरी है, वो उड़ान यहाँ पर बल्लेबाज दिखाते हुए क्योंकि पहले ओवर में 9 रन और अब रन संख्या 25 रन, तीसरे ओवर के लिए गेंदबाज आते हुए विशाल
मैच चलता हुआ एनआर पिल्लर और सी राम स्पोर्ट्स खानीपुरी के बीच में यहाँ पर गेंदबाजी के लिए विशाल को आमंत्रित किया है तीसरे ओवर के लिए। रन संख्या है 25 रन और कहते हैं इसीलिए कहते हैं दिन है तो रात भी होगी, बादल है तो बरसात भी होगी और संडे का दिन आपके नाम पे है तो हाथ में खूबसूरत ट्रॉफी भी होगी। ओहो, इस बार उठा दिया है, दो खिलाड़ी के बीच में गेंद जाती हुई चार रनों के लिए, आए मिलेंगे रन चार तो हो जाएगा बेड़ा पार। चलते हैं डीजी की तरफ, सुनते हैं एक मधुर संगीत। विशाल के ऊपर यहाँ पर टारगेट किया है, देखो सभी खिलाड़ी बाउंड्री लाइन के करीब करीब खड़े हुए, एक फाइन लेग जरूर लगाया है, एक स्लिप में खिलाड़ी है, कवर पॉइंट में खिलाड़ी है, मिड ऑफ मिड ऑन लगाया है। ओहो, इस बार उठा दिया है, अब रुकने वाले नहीं है, गेंद जाती हुई छह रनों के लिए, लंबा 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 और ये लगाया लंबा छक्का। सफलता एक चुनौती है, उसको स्वीकार करो, गलती हुई है उसमें सुधार करो, जब तक सफल ना हो नींद चैन को त्यागो तुम, संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो तुम, क्योंकि बिना कुछ किए जय जयकार नहीं होती और कोशिश करने वाले की कभी हार नहीं होती। यहाँ पर लगातार आपको कोशिश करनी पड़ेगी। गेंद देखिए ऑप्शन के बाहर, क्या बढ़िया शॉट है, गेंद जाती हुई सीधा चार रनों के लिए, बेहतर चौका आता हुआ, मधुर संगीत आता हुआ। दोनों तरफ बराबर की लगी है, 35 रन यहाँ पर बने हैं, तीसरा ओवर इस समय प्रगति पर चल रहा है, मैच अभी गर्म होता हुआ और रन संख्या हम देखते हैं 39 रन, 39 रन अब तक बन चुके हैं। यहाँ पर देखना होगा काफी महंगे साबित होते हुए गेंदबाज। ओ, इस बार मौका बनेगा क्या, देखना होगा, मौके बार बार नहीं बनते और यहाँ पर असफल रहे। मैं कहूंगा दो रन जरूर मिले, मौका बना था लेकिन फायदा उठाने में कामयाब मैं कहूंगा, और इस दो रन के साथ रन संख्या 41 रन 41 41 धावा आपल्याला पाहायला मिळतात। आपण बघितलं तर दानिश 18 धावांवरती, तर त्यानंतर सोनू 23 धावांवरती आतापर्यंत खेळतोय, दोन्ही साईडनी सलामीचे फलंदाज आपण बघितले, तर एन आर पेलार बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए दोनों खिलाड़ी अब रुकने वाले नहीं है, एक तेरी तो एक मेरी है। और यहाँ पर देखिए गेंद जाती हुई चार रनों के लिए, फिर से एक बार पावरफुल सुपरफुल वंडरफुल ब्यूटीफुल षटकार। यहाँ पर वो कैच लेने का प्रयास करना चाहिए था लेकिन एक अच्छा मौका बना था लेकिन कामयाब नहीं हो पाए, लेकिन रन संख्या 47 रन 47 रन विदाउट लॉस, अभी भी दोनों सलामी बल्लेबाज मैदान में। ओहो, इस बार हेलीकॉप्टर खेलने का प्रयास किया लेकिन कामयाब नहीं हुए है, जरूर हेलीकॉप्टर करने का प्रयास किया था और यहाँ पर और खत्म होता हुआ तीसरा 47 रन 47 रन, तो देखिए 48 रन यहाँ पर बनते हुए, सोनू 30 रन पर है तो यहाँ पर दानिश 18 रन पर खेल रहे हैं। तीन षटकांचा खेल पूर्ण होतो, डीजे कडे जाऊया, मधुर संगीत ऐकूया।
इंक्लूड नहीं है। धाव संख्या 48 धावा आपल्याला पाहायला मिळतात। षटंक क्रमांक आपण बघितलं चौथा सुरू होता है। गोलंदाजी वरती नवीन गोलंदाज येतोय बघायचं आहे विशाल एक नवीन विशाल आणखीन बघितलं आपण तर मैदानावरती पाहायला मिळतोय। आधी सुद्धा एक विशाल नावाचा गोलंदाज होता मात्र हा विशाल काय करतोय पाहायचं आहे। विशाल म्हणजे मोठा आणि मोठ्या प्रकारे गोलंदाजी होते का कारण तीन षटकामध्ये 48 धावा म्हणजे 18 चेंडू मध्ये आतापर्यंत 48 धावा कुठल्या गेल्या आहेत। येणारे 12 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असणार आहेत छोट्या क्रिकेटसाठी। शॉर्ट पिच चेंडू होता बघायचं आहे पंच आपल्याला काय दर्शवतोय। व्हाईटचा इशारा होतोय पंच जगदीश भोईर यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळतोय। एका साईडला जयप्रकाश घरत आपल्याला पाहायला मिळतोय जेपी तर एका साईडला जगदीश भोईर आपल्याला पाहायला मिळतोय। नारंगी गावचे सुपुत्र आपण पाहतोय टॅलेंटिस क्रिकेटमध्ये ज्यांनी सर्वोत्तम क्रिकेट आतापर्यंत खेळले असे खेळाडू आपल्याला पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत। धर्मेंद्र तांडेल सॉरी धर्मेंद्र तांडेल आहेत लेग साईडला। यावेळी बघितलं आपण चेंडू मात्र दन 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 जातोय चार धावांसाठी येतोय बघायचं पंचांचा निर्णय चार धावा। पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती पाहायला मिळतोय चेंडू मात्र नक्कीच खाली राहतोय। यावेळी मात्र सिमरिंग डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते सुंदर गोलंदाजी। या प्रकारचा आतापर्यंत धावसंख्या आपण बघितली 53 धावा आता दोन्ही गडी मात्र मैदानावरती। एका साईडला आपण बघितलं तर सोनू 34 धावा तर एका साईडला दानिश 18 धावा 53 धावा आपल्याला पाहायला मिळतात। षटक क्रमांक आपण बघितलं तर जवळजवळ चौथा मार्गस्थ होत असताना यावेळी विशाल गोलंदाजी मार्क वरती आहे। ओ हो यावेळी आपण बघितलं चेंडू लेग साईडचा थोडासा बाहेर निघतोय मात्र यावेळी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपण बघितलं यशी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जातोय। धावसंख्या 53 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। आतापर्यंत 3.3 चेंडूचा खेळ आपल्याला पाहायला मिळतोय। 5 षटकांचा क्रिकेट दोन दिग्गज संघ आपण बघतोय एनआर पेल्लार वर्सेस श्रीराम स्पोर्ट्स खानिवडी। प्रेक्षकांच्या माहितीसाठी आजच्या दिवसातील चौथा सामना आपण पाहतोय। यावेळी मात्र आपण बघितलं तर जवळजवळ नोचा इशारा पंचांकडून दिला जातोय नक्कीच फ्री हिटची संधी सुद्धा आली आहे बघायचंय फ्री हिट ची संधी आहे। फ्री हिट म्हणजे सुपर हिट चेंडू आपल्याला पुढचा चेंडू पाहायला मिळेल ज्या प्रकारे दिवाळी येते दिवाळीमध्ये बोनस मिळतो ना त्या प्रकारचा चेंडू आहे। बोनस मिळतो का पाहावं लागेल मात्र ओ हो 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 लांब 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 भरपूर लांब चेंडू जातो षटकारासाठी 6 धावा। बघा डीजे मास्टर सुद्धा फॉर्म मध्ये आले ज्या प्रकारे फलंदाज फॉर्म मध्ये आलाय त्या प्रकारे मात्र आता आपण डीजेचं संगीत सुद्धा फॉर्म मध्ये पाहतोय। यावेळी मात्र खराब चेंडू चेंडू जातोय बघायचा यावेळी मात्र नक्कीच एका धावासाठी चेंडू खराब होता लेग साईडच्या बाहेर होता खेळण्याचा प्रयत्न मात्र केला फलंदाजाने। धावसंख्या आपण बघितली एका धाबेने 61 धाबा आपल्याला पाहायला मिळत आहेत। षटंक क्रमांक आपण बघितलं तर जवळजवळ चौथा षटक मार्गस्थ आहे। गोलंदाज विशाल आपल्याला पाहायला मिळतोय। आतापर्यंत 3.5 चेंडूचा खेळ मात्र पूर्ण झालाय। शेवटचा या चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू मात्र पाहायचा आहे। फलंदाज मात्र आपल्याला दानिश यावेळी मात्र फलंदाजी करतोय का ओ हो यावेळी मात्र जागेवरून खेळण्याचा प्रयत्न होता अयशस्वी प्रयत्न मात्र आपण बघितलं 22 रूपांमध्ये एक धाव पूर्ण केली जात आहे। धावसंख्या 62 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। चार षटकांचा खेळ पूर्ण होतोय।
धन्यवाद धन्यवाद डीजे। तर यानंतर नाणेफेकीसाठी श्री सर्वेश्वर चिकलडोंगरी संघ आणि जय महाराष्ट्र बातारी संघ आमच्या टॉस की बॉल जवळ यायचं आहे। तिथे आमचे सहयोगी समालोचक धनंजय पाटील सुद्धा उपस्थित आहेत। आपण पाहतोय आता मात्र बघायचं आपण शेवटच्या षटकाचा खेळ। बाकी धावसंख्या आपण बघितली तर धावा मात्र 62 धावा पाहायला मिळत आहेत। नक्कीच आपण चांगलं क्रिकेट अनुभवतोय। नक्कीच त्यासाठी आपण वारंवार बोलतो ध्येय गाठण्यासाठी प्रयत्नाची पराकाष्ठा करावी लागते मित्रांनो। आणि प्रयत्नाची पराकाष्ठा करत असताना काही लोक तुम्हाला वेडे सुद्धा समजतील, पण लक्षात ठेवा वेडे लोक इतिहास रचतात आणि शाणे लोक तोच इतिहास वाचतात। म्हणून तुम्हाला वेळ व्हावा लागेल, जर चांगला खेळ करावा लागेल। क्वांटिटी पेक्षा क्वालिटी खूप महत्वाची आहे। इज क्वालिटी इज अ टेम्पररी, क्लास इज परमनंट, एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर। त्यासाठी आपला जो गुरु आहे तोच एक्सपिरियन्स, हाच आपला गुरु आहे, अनुभव आपला गुरु आहे। हो यावेळी आपला बघायचं आहे मात्र चेंडू जातोय दन 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 दन, 6 धावांसाठी येतोय बिग षटकार। नाही आहे मात्र आपला क्लास आपला दर्जा यावेळी मात्र दाखवतोय फलंदाज। हो लेग स्टंपच्या बाहेर चेंडू लँड होतोय, बघायचंय पंच मात्र अगोदरच आपल्या हात बाहेर काढतायत, त्यांना व्हाईटचा इशारा येतोय। एक धाव मात्र पूर्ण केली जाते। धावसंख्येकडे पाहिला आपण, धावसंख्या अतिशय वेगाने पसरली जाते। 69 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजूनही आपण बघितलं 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे। उमेश गोलंदाज गोलंदाजी मार्क वरती। हो यावेळी शेवटच्या क्षणाला बॅटीची काढ घेतली जाते, एक धाव पूर्ण केली जाते। धावसंख्या आपण बघितली 70 धावा, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे। सामना पाहिला आपण फलंदाजी करतोय तो म्हणजे NR पेलार संघ आणि समोर आहे श्री राम स्पोर्ट्स खानिवडी। या दोन संघामध्ये आपल्याला ही कडवी लढत पाहायला मिळते। अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडू मध्ये किती धावा येत आहेत तेही महत्वाचं आहे। धावसंख्या आपण बघितली 70 धावा मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। NR पेल्लार हा संघ मात्र फलंदाजी करत असताना अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील। कुठे जाऊ नका, पाहत राहा बहुजन विकास आघाडी चिकलडोंगरी आयोजित एक भव्य टुर्नामेंट। न भूतो न भविष्यती याची देही याची डोळा, पहा क्रिकेटचा अतिभव्य रम्य सोहळा। नाणेफेकीसाठी यायचं आहे आमच्या उजव्या बाजूला श्री सर्वेश्वर चिकलडोंगरी संघ वर्सेस जय महाराष्ट्र बातानी संघ। तिथे लगेच आमचे सहयोगी समालोचक धनंजय पाटील उपस्थित असतील। लगेच नाणेफेकीचा कौल होईल आणि दुसऱ्या फेरीच्या सामन्याला लगेच सुरुवात होईल। यावेळी पुन्हा एकदा बघायचंय। हो चेंडू खाली राहिलाय, चांगली गोलंदाजी हाताळली जाते। शेवटच्या अंतिम क्षणाला संधी दिली जात नाही आहे, मात्र फलंदाज सोनू आज 18 चेंडू मध्ये 41 धावांची खेळी करतोय आपल्या संघासाठी। दानिश बघा 11 चेंडू आणि 25 धावा, धावसंख्या NR पेलर संघ 70 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या इनिंग मधला आणि धावसंख्येकडे आपण लक्ष दिलं तर 70 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत। 41 धावांवरती नॉट आउट खेळतोय दानी सोनू आणि एका साईडला आपण बघतोय दानी शना। हो पुन्हा एकदा लेगच्या दिशेने अपील केला जातोय, पंच मात्र वरती करतायत, आउटचा इशारा देत आहेत। डीजे कडे जाऊया आणि मधुर संगीत ऐकूया। आहे
धाव संख्येकडे आपण पाहिलं तर 70 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 4.5 षटकांचा खेळ मात्र पूर्ण होतोय. शेवटच्या चेंडूवर षटकार चौकार किती धावा येतात पावर लागेल या इनिंग मधला शेवटचा चेंडू. ओ यावेळी मात्र चेंडू अवैध आहे. बघायचंय दोन तीन खेळाडू एका चेंडू मागे आणि तीन खेळाडूच्या मध्ये चेंडू पडतोय. धावा पूर्ण केल्या वेगाने दोन. बघायचंय धावचीत होतोय का शेवटच्या क्षणाला आणि नक्की दोन धावा मात्र पूर्ण केल्या गेलेल्या आहेत. दोन धावेनी धावसंख्या 72 धावा आपल्याला पाहायला मिळतात आणि सामना जिंकण्यासाठी श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे या संघाला 73 धावांची आवश्यकता आहे. हॅलो थँक्यू सो मच. आपण एक गोड आवाज ऐकत आहात या परिसरात मध्ये अर्नाळा गावातील सुपुत्र आमचे मार्गदर्शक विजय पाटील सरांचा. तर जाऊयात नाण्यापैकीच्या कॉलकडे. सर्वेश्वर चिकलडोंगरे संघाचे कॅप्टन आमच्यापर्यंत पोहोचलेत ललित जी मेहर. जय महाराष्ट्र भातानी कॅप्टन देखील पोहोचलेत तिथे. दोन्ही संघाचे कॅप्टन आलेत. एका बाजूला जय महाराष्ट्र भातानी संघाचे कॅप्टन मिस्टर जितू आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर ललित जितू आणि ललित हे दोन कॅप्टन आहेत. मान्यवरांचे शुभ असे आदरणीय सन्माननीय आपण पाहू शकतात. आपल्या सर्वांचे लाडके राकेश दादा पाटील ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी चेंडूची सुविधा उपलब्ध करून दिलेत. तर त्यांच्या शुभ असे आपण नाणेफेकीचा कॉल करतोय. तर नक्कीच धनंजय आपण बघितलं तर चिकलडोंगरी संघ आपण बघितलं तर नाणेफेक जिंकतोय. काय नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही काय घेणार आहात? शतरक्षण. शतरक्षण घेणार आहे. तर समोरचा संघ जो आहे भाताण्याचा चांगला संघ आहे त्याला किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करणार आहात? एक 45 ते 50 पर्यंत प्रयत्न करणार. नक्कीच ऑल द बेस्ट. नक्कीच तुम्हाला प्रथम फलंदाजी करायची आहे तर गावचा संघ आहे लोकल संघ आहे तर किती धावाचा प्रयत्न असणार आहे तुमचा? 70-65. 70 ते 65. तर असे कुठले फलंदाज आहेत तुमच्याकडे त्यांच्यावर पूर्ण आत्मविश्वास आहे की ते त्यापर्यंत नेऊ शकतात? जितू आहे, रुपेश आहे, संकेत आहे. ओके नक्कीच नक्कीच चार संघ. नक्कीच या स्पर्धेबद्दल तुम्हाला विचारतो, या स्पर्धेबद्दल तुम्हाला तुमचं मनोगत व्यक्त करायचं आहे? खूपच सुंदर आयोजन नियोजन केलेलं आहे स्पर्धेने. ओके भातानी परिसर नक्कीच आपण पाहिला तर मोठ्या मोठ्या स्पर्धा सुद्धा त्या परिसरात होतात. तर ओव्हर टू धनंजय पाटील. थँक यू सो मच. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट चिकलडोंगरेच्या मैदानातून कैलासवासी भामिनी पांडुरंग पाटील चषक 2022 संपूर्ण आयोजन कमिटीची टीम ललित जी मेहर संदीप दादा पाटील जन्नत तांडेल धर्मेंद्र तांडेल धनु मेहर बाबजी वरेज मुफद्दल भाई सुरेश मेहर बलराज वैती आणि ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडूची सुविधा उपलब्ध केल्यात असे आदरणीय राकेश पाटील साहेबांना सध्या आपण आपल्या व्यासपीठावरती पाहू शकतात. आपल्या स्क्रीनवरती आपण दृश्य पाहतायत. बहुजन विकास आघाडी प्रेझेंट कैलासवासी भामिनी पांडुरंग पाटील चषक टेनिस क्रिकेटचा महासंग्राम. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000, तृतीय पारितोषिक 15,000 आणि चतुर्थ पारितोषिक आहे 15,000. बेस्ट बॅट्समॅन बेस्ट बॉलर आणि मॅन ऑफ द सिरीज यांसाठी खास करून पारितोषिक आपल्याला पाहायला भेटतात. प्रमुख पाहुणे श्री शिर्तीश दादा ठाकूर नालासोपारा विधानसभा क्षेत्राचे आपण आमदार ज्यांना पाहिलेत. त्यानंतर माजी जिल्हा परिषद अध्यक्ष ठाणे बहुजन विकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आदरणीय श्री काशीनाथ गोविंद पाटील साहेब श्री सदानंद पाटील साहेब श्री रंजन पाटील साहेब हे प्रमुख मान्यवर या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटत. तर जातोय मॅचच्या दिशेने लक्ष आपण या मॅचच्या दिशेने पाहणार आहोत. सुरुवातीला खूप चांगली बॅटिंग राहिली ती एन्नार पेल्लार संघाची आणि एल्लार पेल्लार संघाने बनवल्या त्या मात्र 72 आणि 73 धावींचं एक लक्ष मोठं लक्ष मात्र कम्प्लीट करायचं आहे ते श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे संघाला. ह्या 73 धावा होत आहेत का याचं उत्तर देण्या अगोदर आपण डीजे कडे बोलूयात आणि डीजेचं एक सुमधुर संगीत ऐकूयात. डीजे
अपन संपूर्ण भारत मध्ये ज्या मॅच आपण धुमाकूळ पाडणार आहोत अशी आपली सर्वांची इंडियन प्रीमियर लीग आयपीएल उद्यापासून सुरू होत आहेत ह्याची माहिती देखील मी आपल्या सर्वांपर्यंत पोहोचवत आहेत. आणि नुकताच सकाळच्याच दिवसामध्ये महेंद्रसिंग धोनी यांनी एक निर्णय घेतला गेला तर नवीन कॅप्टन म्हणून चेन्नई सुपर किंग्स संघाचे रवींद्र जडेजा याची निवड केली गेली. आणि कर्णधार पद भूषवत असताना आपण रवींद्र जडेजा या खेळाडूला चेन्नई सुपर किंग्स संघाच्या माध्यमातून पाहणार आहात. तर उद्यापासून आपण इंडियन प्रीमियर लीग कप ती देखील सुरुवात होत असताना पाहणार आहात. पिल्लर आपला बारावा खेळाडू येऊ द्यात. पेनल्टीचा समोर करावा लागेल. इथे अतिरिक्त खेळाडू तुमचा बसणं जोपर्यंत मॅच संपत नाही तोपर्यंत इथून कुठलाही खेळाडू जाणार नाहीत. एक्स्ट्रा खेळाडू असेल तो त्यांच्यासाठी आम्ही खास करून चेअर्स ठेवलेले आहेत त्यामुळे विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन बसा. 11 खेळाडूपेक्षा 12 खेळाडू देखील मित्रांनो क्रिकेटमध्ये खूप महत्वाचा ठरलाय. नेहमी सातत्याने आम्ही गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यामुळे तुमचा 12 खेळाडू आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडणं खूप महत्वाचं आहे. लक्ष मैदानाच्या आतमध्ये ठेवलं गेलं. 73 धावींचं 72 धाबा बनवल्यात येणार पेल्लार संघाने. मुसरत येतात पहिला चेंडू हाताळण्यासाठी. ओवर द विकेट. पहिला चेंडू बॅकफुटला जाऊन चेंडूला कट करायचं होतं. खूप सुंदर चेंडू तिथे मैदानाच्या आतमध्ये फेकला जातो. निर्धाव चेंडूची समाप्ती इथे आपल्याला पाहायला भेटतात. विशाल आणि सुनील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये खानिवडे संघाच्या माध्यमातून आपण पाहतायत. 73 धावींचं लक्ष आहे मात्र 73 धावींच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना मुसरत या गोलंदाजीचे आपण गोलंदाज सर्व मैदानाच्या आतमध्ये अनुभवत आहेत. खूप सुंदर चेंडू पहिला हाताळलाय. षटकातील पुढील बॉल बिरकावण्याचा प्रयत्न. प्रॉपरली कनेक्शन बॉल चालला निघून मिड विकेट मध्ये. खेळाडू वेगाने तो डीप मिड विकेट मधून चेंडूला फेक करतो. तोपर्यंत एक धाव येत आहेत आणि एका धावेने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती जाऊन पोहोचतात. त्या मात्र दोन चेंडूच्या समाप्तीनंतर एक रन. यानंतर होणारा सामना जय महाराष्ट्र बाताणीचा संघ असेल. एका बाजूला सर्वेश्वर चिखलडोंगरे आपल्या घरच्या मैदानावरती खेळ करण्यासाठी दाखल होईल. चार्ज केलाय चेंडूला फोर्स केलाय फेकून दिलाय बॉल आउट ऑफ द पार्क. सुनीलच्या बॅट मधून निघणारा हा दर्जेदार अप्रतिम षटकार. हवाई सफरवरती षटकाराने संघाची धावसंख्या 7. यावेळचा बॉल समरिंग डिलिव्हरी खाली राहतोय. बॉल पडल्यानंतर खूप सुंदर चेंडू कमबॅक काय असतो तो मैदानाच्या आतमध्ये दाखवून देत आहेत गोलंदाज मुसरत. या खेळाडूकडे मी म्हटल्याप्रमाणे अनुभव आहे. संघाच्या माध्यमातून तो पहिलं षटक नेहमीच हाताळत असतो आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जरी त्याच्या चेंडूवरती षटकार आला तरी देखील मैदानाच्या आतमध्ये प्रयत्नांची पराकाष्ठा ही मैदानाच्या आतमध्ये होत आहेत. 26 बॉलमध्ये 66 ची गरज. बिगिट करण्याचा प्रयत्न. लाईन पासून थोडेसे दूर होत आहेत. लाईन मुळे बॉल इथे बीट होतोय. बॉल निघून जातोय सरळ. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धाव चेंडूची समाप्ती. सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपण सोनूची बॅटिंग पाहिली. खूप सुंदर बॅटिंग राहिली आणि पहिल्या डबामध्ये मात्र धावसंख्येला पुढे घेऊन जाण्याचं काम केलं. 72 तिथे मात्र बनवल्यात आणि 73 लक्ष. बॅकबोर्डला जाऊन चेंडूला टॅप केलाय. क्षेत्ररक्षक बीट होत आहेत. बॉल चाललाय बाउंड्री लाईन जवळ. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाटला करेपर्यंत तिथे बॉलला स्टॉप केलाय. दोन धाबा कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि या दोन धाब्याने षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिल्याचा खेळ संपलाय. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 73 धावींचा पाटला करत असताना धावा धावफलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र 9 धावा आपण धावफलकावरती पाहू शकतायत. एक छोटासा ब्रेक घेऊया. ब्रेकमध्ये ऐकूयात सुमधुर संगीत आणि येऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. नवीन गोलंदाज दानिश
या खेळाडून अगदी प्रभावित बॅटिंग केली. सुरुवातीच्या धावांमध्ये खूप सुंदर खेळ. सोनू आणि दानिश याच्यामध्ये भागीदारी रचत असताना आपण पाहिली आणि त्याच भागीदारीचा फायदा हा संघाला मात्र झाला. एनआर पिल्लर संघाच्या माध्यमातून आपण नेहमीच या दोन खेळाडूंना पाहिलेत. एका बाजूला दानिश आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहू शकता सोनू या खेळाडूला मात्र नेहमीच आपण पाहत असतो. आता समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं गेलं 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 64 धावींची गरज. गोलंदाज रेडी. दानिश स्ट्राइकरवरती बॅटर आहेत. विशाल नॉन स्ट्राइकरवरती बॅटर सुनील. पहिला चेंडू ओवर द विकेट. पहिला चेंडू ओवर पिच बॉल होता. कोदून काढण्याचा प्रयत्न फटक्या तिथे फसला आहे आणि पहिल्याच बॉल वरती विशाल बॅक टू द पिव्हिलियन गॉन. दाखल होत आहेत. 1.1 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 9. जयकांत येतात नवीन खेळाडू. खानिवडी संघाच्या माध्यमातून या मॅचचा आनंद घेण्यासाठी दीपक गरत तिथे दाखल झाले. दीपक जी आपलं स्वागत असेल क्रीडा नगरीमध्ये. नेहमीच खानिवडीच्या माध्यमातून ज्या ज्या वेळी मॅच असतात त्या वेळी तिथे पाहण्यासाठी येत आहेत आणि क्रिकेटच्या किती दर्दी आहेत. 1.1 चेंडूचा खेळ संपला. धावसंख्या 9. बॅकवूडला जाऊन चेंडूला पूल केलाय. हवेमध्ये बॉल आणखीन एक फसता फटका फसताची शक्यता तिथे मात्र क्षेत्ररक्षकाने जेल ड्रॉप केलाय. सोनू कोडून चूक झालाय. जेल ड्रॉप झाल्यानंतर धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचतात 10. सुरुवातीच्या कालावधीमध्ये जी बॅटिंग राहिली ना ती बॅटिंग आता मैदानाच्या आतमध्ये करावी लागेल. चेंडू फेकून झालेत मैदानाच्या आतमध्ये 2 आणि धावा धाव फलकावरती जाऊन पोहोचतायत. त्या मात्र आपण धाव फलकावरती पाहू शकतात 1 धावसंख्या जाऊन पोहोचल्या त्या मात्र 10. सिंगल आले होती यापूर्वी तर धावसंख्या 10. बिगिट करण्याचा प्रयत्न आणखीन एक झेल सोडलाय तिथे विकेट किपर आता बीट झाल्यात. सुरुवातीला सोनूने झेल सोडला आता विकेट किपरने झेल ड्रॉप केलाय आणि धावसंख्या आपण पाहिली तर 1 मात्र भर होईल आणि संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचेल ती मात्र 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 11 धावा. यानंतर होणारा सामना श्री सर्वेश्वर चिखलडोंगरी संघ आपण खेळताना पाहणार आहोत. त्याच्या समोर असेल जय महाराष्ट्र भाताडीचा संघ. 21 बॉल आहेत आणि 21 बॉलमध्ये 62 धावा. अजूनही समीकरण हे मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकतात. 21 चेंडू आणि 62 धावींची गरज. ओवर द विकेट. खूप सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये दानिश करतायत. मोठे फटके करण्याचे कुठलेही चान्सेस देत नाहीत. सुरुवातीच्या कालावधीमध्ये खूप सुंदर बॅटिंग या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आणि आता गोलंदाज म्हणून मैदानाच्या आतमध्ये खूप चांगली कामगिरी करतायत. चेंडू फेकून झाल्यात 4. धावा धावफलकावरती आहेत 11. येणारे बॉल आहेत 20 आणि 20 बॉलमध्ये हवा आहेत अजूनही 62 धावा. स्ट्राइकरवरती जयकांत. बिगिट बॅटच्या रडार मध्ये बॉल आलाय. उंची जास्त गाठलाय. लांबी देखील तेवढीच गाठलाय. बॉल सीमा पार. पंचांचा सिग्नल ह्यूज अँड मॅक्सिमम षटकार.
23-23 73 धावांचं लक्ष ठेवलं गेलं 50 धावांची अजूनही गरज बिगिट बॅटच्या रडार मध्ये अगदी टेक्निकली साऊंड सिस्टम इथे आवाज आलाय बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा सिग्नल ह्यूज अँड मॅक्सिमम षटकार अजूनही येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 13 चेंडू आणि 44 जावा यावेळी बॉल आपण पाहिला पंचाने मात्र व्हाइट बॉल तिथे करार केला गेला आणखीन एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धावसंख्या ऍड होत आहेत अजूनही विजयासाठी आपण समीकरण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये 13 बॉल आहेत आणि 13 बॉल मध्ये विजयासाठी 43 धावांची गरज 13 चेंडू आणि 43 जाबा निर्णायक चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक नाही कुठलाही एक धाव तिथे आपल्याला पाहायला भेटत आहेत प्रयत्न दुसऱ्या धावेचा करतात दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय दोन धाबा तिथे कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटत आहेत आता येणारे बॉल असतील मैदानाच्या आतमध्ये 12 आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 41 धावींची गरज आहे एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर संगीत आणि येऊया मैदानाच्या आत चला घाई करा मैदानाच्या आत मध्ये एवढा वेळ जाणार नाही त्याची आपण दक्षता घ्या येणारे बॉल मैदानाच्या आत मध्ये आहेत 12 चेंडू मध्ये विजयासाठी 41 धावांचं लक्ष अशक्य साधा अशक्य थोडस आव्हान मात्र शक्य करून दाखवावं लागेल येणाऱ्या 12 बॉल मध्ये 41 धावा जर तुम्हाला बनवायचे असतील तर प्रत्येक षटकामध्ये 3 षटकार 3 बिगिट तुम्ही मैदानाच्या आत मध्ये खेळणार तर इथून या धावा कंप्लीट होऊ शकतात गोलंदाज येतात गोलंदाजी मार्क्स वरती पहिले 3 ओव्हर संपल्यात सुरुवातीला आपण मोनूला पाहिलं आता गोलंदाज येतात मिस्टर सोनू सोनू येत आहेत गोलंदाजी मार्क्स वरती ओव्हर क्रमांक 4 पहिला बॉल सोनूचा इथे मात्र शरीरापासून थोडासा दूर खेळण्याचा प्रयत्न अक्रॉस द लाईन तिथे मात्र खेळण्याचा प्रयत्न करतात आणि क्रिकेटमध्ये नेहमीच म्हणतात की अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला भेटतात तेच अक्रॉस क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना येणारे बॉल आहेत अजूनही 11 आणि 11 बॉल मध्ये विजयासाठी 41 धावा समीकरण मैदानाच्या आतमध्ये आता थोडस कठीण होऊन लागलाय प्रयत्न करायला हवे मैदानाच्या आतमध्ये बिगिट फुल टच बॉल होता कन्वर्ट करू शकले नाहीत व्यवस्थित प्रॉपरली टायमिंग यतीनच्या बॅट मध्ये आज होत नाहीत स्ट्राईक आता रोटेट केले सुनील कडे सुनील पाहूयात मैदानाच्या आतमध्ये रिस्पॉन्सिबिलिटी जबाबदारी स्वीकारतायत का येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये 10 आणि 10 चेंडू मध्ये 40 धावा याने की तुम्हाला 6 मोठे षटकार इथे मैदानाच्या आतमध्ये खेळावे लागतील या मॅचला जिंकायचं असेल तर इथून 4 ते 5 मोठे फटके जरी येत आहेत तरी देखील एक चांगली मॅच मैदानाच्या आतमध्ये पाहायला भेटेल 10 चेंडू आणि 40 धावांची गरज राईट आर्म ओवर द विकेटने सोनू सा बॉल खूप सुंदर बॉल तिथे आपल्याला पाहायला भेटला रिलीज ऍक्शन ह्या सर्व काही गोष्टी आज आपण सोनूच्या मात्र माध्यमातून पाहू शकतात सुरुवातीच्या कालावधीमध्ये खूप सुंदर बॅटिंग सोनू आणि दानिश या खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला भेटली आता गोलंदाजी करत असताना देखील संघाच्या माध्यमातून खूप सुंदर गोलंदाजी करतायत येणारे बॉल आहेत 9 चेंडू मध्ये 40 धावा एक रोज लाईन पुन्हा त्या चेंडूला मात्र खेळण्याचा प्रयत्न शरीरापासून दूर खेळतायत एक रन तिथे कंप्लीट प्रयत्न दुसऱ्या धावेचा करतायत दोन धावा तिथे मात्र सहजरित्या कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला भेटतायत आता येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये 8 आणि 8 बॉल मध्ये विजयासाठी 38 धावा हे समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहू शकतायत 8 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं गेलेत पाहूयात इथून हाणामारी करतील का इथून आपला गेअर चेंज करण्याची गरज सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे राईट आर्म ओवर द विकेटने बॅकवर्डला जाऊन चेंडूला पुल केलाय हवेमध्ये बॉल भरपूर वेळ राहिलाय मोनू आहे तिथे मोनूला बीट करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर पंचांचा सिग्नल चौकार
सात चेंडू 34 धावांची गरज उर्द विकेट खोलवेटा पैसा बॉल होता समोर दिशेने खेळण्याचा प्रयत्न तिथे स्ट्राइक रोटेट केली जाईल बॅटरच्या माध्यमातून सहा बॉल मध्ये 33 धावा एक सामना असाच या मैदानावरती रंगला होता भुवनेश्वरी बोलिंग जय महाराष्ट्र भाताने तिथे देखील समीकरण सहा बॉल मध्ये 33 होतं पहिल्या तीन बॉल वरती तीन षटकार तिथे आपण बॅटरच्या माध्यमातून पाहिले होते मात्र इथे काय घडेल सहा बॉल मध्ये 33 धावांची गरज आहे सुनील मैदानाच्या आतमध्ये हाणामारी करतायत का हे देखील पाहण्यासारखं असेल एक ब्रेक घेऊया ब्रेक मध्ये ऐकूया सुमधुर संगीत सो मच बहुजन विकास आघाडी प्रेझेंट चिखलडोंगराच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा कैलासवासी भामिनी पांडुरंग पाटील चषक 2022 सर्वेश्वर चिखलडोंगराचे मैदान सरळ बॅट केलेला आहे चेंडू मात्र आपण पाहताय तर वन बाउन्स या बॉलला फील्ड केलं जाईल तिथे आपल्याला एक धाव पाहायला भेटतात खूप सुंदर क्षेत्ररक्षण तिथे सोनू करतायत मात्र दोन धावा रोखल्या जात नाही दोन धावा येत आहेत येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये पाच आणि पाच बॉल मध्ये विजयासाठी 31 धावेची गरज सुनील या पॅटर्नला आपण मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना पाहू शकतायत खूप सुंदर चेंडू आता मात्र हाताळल्या बॅटची एज घेतलंय त्याने तिथे विकेट किपरने खूप सुरेख झेल टिपलायत सुनीलच्या इनिंगला समाप्ती विकेट प्राप्त होतात गोलंदाज मोनूला आता येणारे बॉल असतील चार आणि चार बॉल मध्ये 31 धावांची गरज डिझेल एकतीस धावेची गरज कानुडे संघ आतापर्यंत आपण पाहिलं तर 42 धावा तीन गड्यांच्या मोबदल्यात श्रीराम स्पोर्ट्स कानुडे संघाला आपण पाहिलं पुढील बॉल ओर द विकेटने अक्रॉस द बॅटने बॉलला खेळून काढला तिथे मात्र बॉल निघून जातो कार्पेटच्या माध्यमातून लॉफ्टेड ड्राईव्ह एक धाव पाहायला भेटत एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचतायत आता येणारे बॉल आहेत मैदानाच्या आतमध्ये तीन आणि तीन बॉल मध्ये विजयासाठी आपण पाहिलं तर समीकरण आहे ते मात्र 30 बिगिट करण्याचा प्रयत्न क्लीन बोर्ड तिथे जस्ट आऊट ध्वस्त केल्या गेल्यात खेळाडू मात्र बॅक टू डगआउट मध्ये परततायत बॅटर इथे बाद होत आहेत आणखीन एक धक्का लागतो यतीनच्या स्वरूपाने आता दोन बॉल आणि दोन बॉल मध्ये 30 धावांची गरज डिझाईन धावींची गरज खूप सुंदर आयोजन दैदीप्यमान सोहळा आपण या मैदानावरती पाहतायत वेगवान चेंडू तिथे मात्र मैदानाच्या आतमध्ये हाताळल्या गेल्यात आता शेवटचा बॉल आणि एक बॉल मध्ये विजयासाठी 30 धावेची गरज शेवटच्या चेंडूला मात्र पाठवलंय हवाई सफर वरती आणि पंचांच्या माध्यमातून सिग्नल सध्या चार धावेंचा येतोय आणि या मॅचला मात्र पराभवाच्या छायामध्ये जावं लागलंय ही मॅच मात्र पराभवाच्या छायामध्ये गेलेत वेल डन टीम मैदानाच्या आतमध्ये एनआर पिल्लार संघाचं आम्ही अभिनंदन करू श्रीराम स्पोर्ट्स खानिवडे विनंती करतो चला आपण एका लाईनअप मध्ये मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे हँडशेक तिथे खेळाडूंना आपण करायचं आहे आणि या स्पर्धेच्या